वेलकम स्टुडंट्स मित्रांनो आज आपण इयत्ता बारावीचा इंग्रजीचा बोर्डाचा दोन हजार बावीसचा जो मार्चमध्ये झालेला पेपर आहे त्या पेपरच्या माध्यमातून बारावीच्या बोर्डाचा इंग्रजीचा पेपर सोडवत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे कोणता प्रश्न कुठं येतो कशा स्वरूपाचं उत्तर त्याचं लिहावं लागतं या सर्व गोष्टींचा पोहापोहा आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत म्हणून आपल्याला हा संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आपण सुरुवातीला बघूया इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स म्हणजे ज्या सूचना दिल्या जातात त्या सूचना काय असतात त्याचा आपण अगोदर अर्थ बघूया वन पहिली सूचना आहे ईच ॲक्टिव्हिटी हॅज टू बी आन्सर्ड इन कम्प्लीट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस आपल्या कृतीपत्रिकेतील म्हणजेच प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक कृती ही तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहून पूर्ण करायची आहे तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये लिहायची आहे आन्सर्स रिटर्न इन ओनली वन वर्ड विल नॉट बी गिव्हन कम्प्लीट क्रेडिट उत्तर फक्त एका शब्दात दिलेलं असेल तर त्याला मार्क मिळणार नाहीत ओन्ली द करेक्ट ॲक्टिव्हिटी नंबर रिटर्न इन केस ऑफ ऑप्शन्स विल नॉट बी गिव्हन एनी क्रेडिट आणि आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये जर ॲक्टिव्हिटी असतील आणि त्या ॲक्टिव्हिटीला ए बी सी डी किंवा रोमन लिपीमधलं एक दोन असं दिलेलं असेल आणि तुम्ही फक्त ते नंबर लिहिले तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत त्याच्यानंतर दुसरी इन्स्ट्रक्शन वेब डायग्राम्स फ्लो चार्ट टेबल्स आर ई टी सी आर टू बी प्रेझेंटेड एक्झॅक्टली ॲज दे आर विथ आन्सर्स तुमच्या ज्या वेब आकृत्या आहेत फ्लो चार्ट आहेत टेबल्स आहेत आर टू बी प्रेझेंटेड एक्झॅक्टली ॲज दे आर विथ आन्सर्स उत्तरामध्ये जसे आहेत तसे तुम्हाला ते आकृत्या फ्लो चार्ट आणि टेबल पूर्ण करायचे आहेत त्याच्यात कुठलाही बदल करायचा नाही त्याच्यानंतर तिसरी इन्स्ट्रक्शन आहे इन पॉईंट टू अभव ओनली द वर्ड्स रिटर्न विदाउट द प्रेझेंटेशन ऑफ ॲक्टिव्हिटी फॉर्मॅट ऑर डिझाईन विल नॉट बी गिव्ह ऑन क्रेडिट समजा तुम्हाला वेब डिझाईन असेल टेबल असल, असल फ्लो चार्ट असेल तो फ्लोचार्ट तुम्हाला तिथं भरायचा आहे पण तुम्ही तो फ्लोचार्ट न काढता त्या फ्लोचार्टमध्ये येणारे फक्त जर शब्द लिहिले तर तुम्हाला मार्क दिले जाणार नाहीत गुण दिले जाणार नाहीत यूज ऑफ कलर पेन्स ऑर पेन्सिल्स इट एटसेट्रा इज नॉट अलोड परीक्षेमध्ये तुम्हाला रंगीत पेन्सिल रंगीत पेन वापरण्याची परवानगी नाही ओनली ब्ल्यू और ब्लॅक पेन्स आर अलोड फक्त परीक्षेमध्ये तुम्हाला काळे किंवा निळे बॉल पेनच वापरायचे आहेत याच्या व्यतिरिक्त कशाचाही कोणत्याही शाईचा पेनचा वापर करायचा नाही चौथी इंस्ट्रक्शन आहे मल्टिपल आन्सर्स टू द सेम ॲक्टिव्हिटी विल बी ट्रीटेड ॲज रॉंग अँड विल नॉट बी गिव्हन एनी क्रेडिट एकाच ॲक्टिव्हिटीची एकापेक्षा जास्त जर उत्तरं तुम्ही लिहिली तर तुम्हाला गुणदान केलं जाणार नाही आणि पाचवी इंस्ट्रक्शन आहे मेंटेन द सिक्वेन्स ऑफ द सेक्शन्स ऑर क्वेश्चन नंबर्स ॲक्टिव्हिटीज थ्रूआउट द ॲक्टिव्हिटी सीट आणि शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे ज्या पद्धतीने तुमची ॲक्टिव्हिटी शीट आहे ज्या पद्धतीनं तिथं क्रमांक आलेले आहेत त्याच क्रमांकाने तुम्ही तुमची ॲक्टिव्हिटी शीट तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहा त्यांचा शक्यतो क्रम बदलू नका क्रम बदलला तरी काही फरक पडत नाही परंतु क्रम न बदलल्यास तपासणाऱ्या व्यक्तीला एक्झामिनरला त्याचा काही त्रास होत नाही आणि निश्चितच त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा तुमच्या एक्झामिनरवर पडत असतो म्हणून आपण जशा क्रमानं प्रश्न दिलेले त्याच क्रमानं त्याची उत्तरं लिहायची आहेत आता याच्यानंतर आपण बघूया सेक्शन वाईज आपली ऍक्टिव्हिटी शीट पूर्णच्या पूर्ण कशी असते त्याची उत्तरं तुम्हाला कशी लिहायची आहेत काय काय उत्तर पत्रिकेमध्ये चुका टाळायच्या आहेत पॉझिटिव्ह गोष्टी कशा तिथं प्रेझेंट करायच्या या गोष्टींची माहिती घेऊ आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये सेक्शन वन हा प्रोच सेक्शन म्हणजेच गद्य विभागाचा असतो ते ज्याच्यामध्ये रीडिंग फॉर फॉर कॉम्प्रिहेन्शन लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामर समरी अँड माइंड मॅपिंग या गोष्टी या सेक्शनमध्ये असतात ज्याच्यामध्ये आपला क्वेश्चन वन ए हा आपल्या पाठ्यपुस्तकातील पंधरा ते वीस ओळीचा इथं उतारा बारा गुणांसाठी दिला जातो प्रश्न किंवा ऍक्टिव्हिटी नंबर वन प्रश्न नंबर एक ज्याच्यामध्ये ए हा प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकातला एक उत्तारा दिला दिला उतारा दिला जातो एक्स्ट्रॅक्ट दिला जातो आणि त्याच्यावर आधारित एकूण सहा ॲक्टिव्हिटी असतात त्या ॲक्टिव्हिटीचं स्वरूप कसं असतं बघा असा पंधरा ते वीस ओळीचा पॅरेग्राफ द कोप अँड अँथम या पाठातील हा उतारा इथं आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यावर आधारित ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यांचं स्वरूप कसं असतं ते आपण आता बघणार आहोत बघा लक्ष द्या इकडं ए वन हा उतारा इथं संपलेला आहे आणि त्या उतार्याच्या खाली सर्वाच्या सर्व ऍक्टिव्हिटी दिल्या जातात ज्याच्यामध्ये वन ॲक्टिव्हिटी ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चूक की बरोबर ट्रू म्हणजे बरोबर आणि फॉल्स म्हणजे चूक सोपी ऍक्टिव्हिटी असते रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड स्टेट वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट अँड रिराईट देम काय सांगितलं इथं खाली दिलेली वाक्य चूक की बरोबर आहेत ते सांगा ट्रू बरोबर आहेत की चूक आहेत ते सांगा आणि करेक्ट फॉल्स स्टेटमेंट अँड राईट आणि जी वाक्य चुकीची असतील ती वाक्य बरोबर करून तुम्हाला लिहायची आहेत मित्रांनो तुम्ही परीक्षेमध्ये हे वाक्य लिहून काढायचं आणि त्याच्या खाली ते वाक्य चूक आहे की बरोबर ते जर फॉल्स असेल तर वर वाक्य लिहायचं आणि खाली तुम्हाला काय करायचंय चूक असेल तर फॉल्स असं लिहायचं काय लिहायचं फॉल्स एफ एल ई आणि जर ते वाक्य ट्रू असेल म्हणजे बरोबर असेल तर त्याच्या पुढं तुम्हाला लिहायचं टी आर यू ई ट्रू आपण बघूया सोपी ब्रोक द ग्लास ऑफ द टॉप विंडो हे वाक्य कसं आहे बरोबर म्हणून त्या वाक्याच्या खाली उत्तर पत्रिकेत तुम्हाला काय लिहायचं का आहे ट्रू अशा पद्धतीनं प्रत्येक वाक्याच्या बाबतीत तुम्हाला उत्तर लिहित असताना काळजी घ्यायची आहे आपल्याकडं वेळ कमी असल्यामुळं आपण थोडक्यात परीक्षेला जाता जाता पेपर कसा सोडवायचा याच्याबद्दलची माहिती घेत आहोत म्हणून आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलतोय ए टू ॲक्टिव्हिटी अँसरशीटमध्ये तुम्हाला मार्जिनच्या जी मार्जिन असते डाव्या बाजूची त्या डाव्या बाजूच्या मार्जिनमध्ये ए टू लिहायचंय ए टू त्याच्या पुढं डॅश करायचं आहे आणि मग याचं उत्तर कसं लिहायचं आहे ते बघा रिअरेंज म्हणजे पुन्हा मांडणी करा द फॉलोविंग स्टेटमेंट्स इन ऑर्डर ऑफ दिअर ऑकरन्स इन द स्टेट रिअरेंज म्हणजे पाठात आलेल्या क्रमानुसार खाली दिलेली वाक्य तुम्हाला लिहून काढायची आहेत आता बघा इथं लिहित असताना तुम्हाला ते जे वाक्य पहिल्या क्रमांकाला आले ते पहिल्या क्रमांकाला लिहायचं म्हणजे धड्यात जसे ते वाक्य आलेले तसे वाक्य लिहून काढायचे या ठिकाणी तुम्हाला त्यांचे क्रम खाली वरी दिलेले असतात त्याच्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी आहे ए थ्री ऍक्टिव्हिटी गेस म्हणजे तर्क करा वरच्या दोन ऍक्टिव्हिटी अतिशय सोप्या असतात आणि याच्यानंतर जी तिसरी ऍक्टिव्हिटी असते ती थोडी किचकट स्वरूपाची असते ज्याचं उत्तर आपल्याला उतार्यात एका ठिकाणी सापडत नसतं इथं काय दिलं ते बघूया रीड द फॉलोविंग सेंटेन्सेस एंड राईट डाऊन व्हॉट इट मीन्स खाली दिलेली वाक्य वाचा आणि त्या वाक्यातून काय अर्थ व्यक्त होतो ते तुम्हाला उतार्याच्या आधारे लिहायचं आहे तो तुम्ही लिहून काढायचं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ज्या ये वन ये टू आणि ये थ्री ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात या तीनही ॲक्टिव्हिटी उतार्यावर आधारित असतात या ॲक्टिव्हिटीची उत्तरं कुठं असतात उतार्यामध्ये म्हणून प्रकाशनं लक्षात ठेवायचं या तीनही ॲक्टिव्हिटीची उत्तरं तुम्ही लिहायची म्हणजे लिहायची सूचना वाचायच्या जशा लक्षात येतील तशा पद्धतीनं तुम्हाला त्याचं उत्तर परीक्षेमध्ये लिहून काढायचं म्हणजे काढायचं आहे कारण या तीनही ॲक्टिव्हिटी ज्या तीनही ॲक्टिव्हिटी आहेत या तीनही ॲक्टिव्हिटीची उत्तरं उतार्यात असतात या तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये तर हा प्रश्न वाचायचा इथं दिलेला आणि त्याला अनुसरून आपल्या उतार्यातल्या दोन चार वेळी लिहून काढा इथं काही ना काही मार्क तुम्हाला पडणार आहेत याच पद्धतीनं या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिलंय ट्रू और फॉल्ट आता तुमचा अभ्यास असो का नसो जर कळालं तुम्हाला इथं की उत्तर याचं ट्रू तू कोणतं आहे फॉल्ट कोण फॉल्स कोणतं आहे हे जर तुम्हाला कळालं नाही तर तुम्ही सरळ काय करा एकतर सर्व वाक्य फॉल्स म्हणजे चूक म्हणा एफ एल ई फॉल्स किंवा सगळे वाक्य ट्रू म्हणा टी e आर ई -E. आपल्याला काही शिक्षा नाही होणार पण कदाचित काही वाक्य चूक असतात काही बरोबर असतात पण तुम्ही जर अंदाजे एक चूक एक बरोबर असं लिहिलं तर तुमचं लक जे चूक आहे त्याला तुमच्याकडून बरोबर येईल आणि जे बरोबर त्याला चुक येईल म्हणून काय करायचं बघायचं वाक्य सापडतात का उतार्यात सापडले तर ठीक आहे जर नाही सापडले तर एकच सपाटा धरायचा एकतर फॉल्स किंवा ट्रू फॉल्स किंवा ट्रू कळालं लक्षात ए वन ये टू ये वन ए टू आणि ए थ्री या तीन ऍक्टिव्हिटीची उत्तर ही कुठं सापडत असतात कुठं सापडत असतात उतार याची उत्तरं लिहून झाल्यानंतर आपल्याकडे येते ऍक्टिव्हिटी नंबर फोर मित्रांनो इथं लिहिलंय बघा सरळ सरळ पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे इथं तुम्हाला स्वमत व्यक्त करायचं असतं स्वमत म्हणजे स्वतःचं मत दिलेल्या उतार्याच्या आधारे तुम्हाला एक उतारेवर आधारित वेगळ्याच स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो वेगळ्या स्वरूपाची ऍक्टिव्हिटी असते ज्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या मनानं तुमच्या भाषेत पाच ते सहा ओळीमध्ये लिहायचं असतं आपल्याला माहिती आहे द को पॅन्डा एन्थम ही एक गोष्ट आहे कशा पद्धतीची आहे आणि त्याच्यावर कसा प्रश्न विचारला आहे ते मी आपल्याला समजावून सांगतो सपोज सपोज म्हणजे गृहित धरा यू आर अ मॅनेजर ऑफ हॉटेल तुम्ही हॉटेलचे मॅनेजर आहात अ पुअर बॉय हॅज टेकन डिनर इन द हॉटेल एका गरीब मुलानं तुमच्या हॉटेलमध्ये रात्रीचं जेवण केलंय अँड देन ही फाउंड ही हॅज नॉट इनफ मनी टू पे टू द बिल आणि जेवण झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपल्या खिशामध्ये बिल देण्यासाठी पैसेच नाहीत डिस्क्राईब हाऊ <laughs> यू विल रिॲक्ट इन द सिच्युएशन आणि मग या ठिकाणी तुम्ही मॅनेजर या नात्यानं त्या मुलांशी कसं वागाल तुमची प्रतिक्रिया काय असेल या परिस्थितीत ते तुम्हाला इथं चार ते पाच ओळीमध्ये लिहून काढायचंय कळालं लक्षात ठेवा जर तुम्हाला याच उत्तर येत असल तरच उत्तर लिहायचं नसेल तर सरळ हा कोरा ठेवायचा भाग फोर ए फोर नंबर टाका तिथं चार ओळी सोडा आणि नंतर आठवलं तर तुम्ही लिहा पण उतार्यातली एकही ओळ या ठिकाणी लिहिण्यासाठी वेळ वाया घालवू नका कळालं ए फोर कोणत्या बाबतीत बोलतो मी प्रश्नाच्या ए फोर या ऍक्टिव्हिटीच्या बाबतीत आप बोलतोय कळतंय का ओके आता याच्या नंतर असते ऍक्टिव्हिटी ए फाईव्ह लँग्वेज स्टडी म्हणजे इथं थोडक्यामध्ये ग्रामर असत काय असतं ग्रामर मित्रांनो बोर्डाच्या पेपरमध्ये ही चूक झालेली आहे कोणती हे वाक्य आणि बघा याला सूचनाच दिलेली नाही इथं वर फक्त याच वाक्याला सूचना आहे याच्यासाठी बोर्डात जर प्रश्नपत्रिकेत म्हणजेच ऍक्टिव्हिटी शीटमध्ये जर अनावधानाने चूक झालेली असेल तर बोर्ड त्या प्रश्नाचे पूर्णच्या पूर्ण गुण तुम्हाला देत असतं त्याच्यामुळं उत्तरपत्रिकेमध्ये संपूर्णच्या संपूर्ण प्रश्नांचे क्रमांक आपण टाकायला पाहिजेत कारण बोर्ड असं गृहित धरतं की या उद्या विद्यार्थ्याला उत्तर येत होतं परंतु त्याला सूचना न कळल्यामुळं त्यानं उत्तर लिहिलेलं नाही आणि असं समजून त्याला पूर्णच्या पूर्ण या प्रश्नाला असलेले दोन गुण तुम्हाला तिथं मिळू शकतात पण कधी तुम्ही त्या प्रश्नाचा क्रमांक उत्तर पत्रिकेमध्ये लिहिलेला असला तर आता इथं सांगतो मी इथं काय येतंय बघा का? व्याकरणाचे दोन वाक्य येतात काय येतं इथं व्याकरणाचे दोन वाक्य आणि प्रत्येक वाक्याला चार पर्यायाचे ऑप्शन असतात ए बी सी आणि डी आणि जो पर्याय बरोबर असेल तुम्हाला तो पर्याय उत्तर पत्रिकेमध्ये या ऑप्शन सहित लिहून काढायचा आहे नुसतं ए बी सी डी पैकी जे बरोबर आहे का तो हे अल्फाबेट लिहायचं नाही तसं जर लिहिलं तर मार्क पडत नाही हे तर लिहायचंच तुम्हाला समजा बी पर्याय हा बरोबर असेल तर बी लिहून त्याच्या जे वाक्य उत्तर म्हणून आहे का ते सगळं तुम्ही लिहिलं तर तुम्हाला इथं गुणदान केलं जाणार अन्यथा नाही आता याच्यानंतर ये सिक्स ही जी ऍक्टिव्हिटी असते ही असते होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रहावर हे जो संग्रह आहे आपला या शब्द संग्रहावर आधारित समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द अनेकाला एक शब्द अशा जुळवा किंवा शब्द लिहा इथं काय दिलंय मॅच द फॉलोइंग वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी मिनिंग म्हणजे अर्थ म्हणजे इथं सिनॉनिम समानार्थी शब्द विचारलेले आहेत अशाच प्रकारची ऍक्टिव्हिटी इथं सुद्धा तुम्हाला जास्त वेळ घालवायचा नाही कारण इथं तुम्हाला जर परफेक्ट शब्दाचा अर्थ माहीत असेल आणि ते जर उत्तर बरोबर आलं तरच मार्क मिळत असतात म्हणून पटकन उत्तर लिहायचं आणि दुसरीकडे चालायचं आता बघा या ठिकाणी मला वाटतं पहिला प्रश्न संपत आलेल पहिल्या प्रश्नातला ए संपलेला आहे मग आता संपल्यावर काय करायचं काय करायचं संपल्यावर तर आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला ह्या कडीची त्या कडीला एक पट्टीने रेश ओढायची आहे लक्षात घ्या काय करायचं पट्टीने एक रेश ह्या कडीची त्या कडीला वाढायची आणि त्याच्या खाली त्याच्या खाली काय करायचंय तुम्हाला हा रे रेश ओढून झाली त्याच्या खाली मग काय करायचं हा जो तिथं बी वन लिहिलेला आहे काय बी वन बी वन क्रमांक लिहिला आहे तिथं बी वन मग उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला हे लिहायचं लिहायचंय आणि त्याच्या पुढं डॅश करायचं इथं काय असतंय व्याकरणाचे तीन वाक्य देत तीन वाक्य त्याला पर्याय पण देतात या ठिकाणी पर्याय दिलेले नाहीत पण पर्याय देतात तर तो, तो पर्याय सुद्धा तुम्हाला तिथं दिला जातो त्या पर्यायातून योग्य ते उत्तर व्यवस्थित तुम्ही तिथं लिहून काढायचं आणि मग वन मधल्या तीनही वाक्याची उत्तरं लिहिल्यानंतर तुम्हाला इथं बी टू दिसल बी टू दिसतंय का बी टू बी टू म्हणजे बी टू असतं स्पॉट द एरर वाक्यामध्ये छोटी चूक दिलेली असते आणि ती चूक दुरुस्त करून तुम्हाला ते वाक्य पुन्हा लिहायचं समर दिल्ली आर एक्सट्रीम इथं एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम शब्द दिलेला आहे इथं फक्त एक्सट्रीमली ई e एक्स टी -E -E आर ई एम ई एल वाय असं जोडायचं होतं आणि तो वाक्य उत्तरपत्रिकेमध्ये लिहून काढायचं आलं लक्षामध्ये आता पूर्ण पहिला प्रश्न इथं संपलेला आहे काय झालं इथं पूर्णच्या पूर्ण पहिला प्रश्न इथं संपलाय मग तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये इथं संपलेल्या ठिकाणी काय आहे दोन रेषा वाढायच्या बघा दोन काय आहे दोन रेषा वाढायच्या खाली एक पट्टीनं दोन रेषा वडून झाल्यावर त्याच्या खाली जेवढा बी उत्तरपत्रिकेमध्ये रिकाम भाग असेल तो सगळा सोडून द्यायचा आणि नवीन पानावर काय करायचं हा जो क्वेश्चन टू ए आहे पूर्णपणे स्वतंत्र पानावर हा प्रश्न दुसरा ए लिहून काढायचा आहे बघा इथं तुम्ही प्रश्नातला एकही भाग लिहायचा नाही प्रश्न दोन ए लिहायचं त्याच्या पुढं डॅश करायचं आणि त्याच्या खाली इथं काय आहे आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा पंधरा ते वीस ओळीचा इथं उत्तर देतात आणि त्याच्या खाली वर जसा आपला आपल्या ॲक्टिव्हिटी होत्या सहा तशाच इथं सुद्धा सहा ॲक्टिव्हिटी असतात ज्याच्यामध्ये ए वन ए टू आणि ए थ्री अशा तीन ऍक्टिव्हिटी उतार्यावर आधारित असतात त्याची उत्तर तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे लिहून काढायची कुठून लिहायची याच उताऱ्यातून कोणत्या ए टू मधल्या क्वेश्चन टू मधल्या पहिल्या उतार्यातून मग ए वनचं उत्तर लिहून झालं ए टूच झालं ए थ्रीचं झालं की आपल्याला माहित आहे ए फोर काय असत पर्सनल रिस्पॉन्स स्वतःच्या शब्दामध्ये दिलेल्या विषयाला अनुसरून पाच ते सहा ओळीमध्ये उत्तर ए फाईव्हमध्ये ग्रामर असत ग्रामर लँग्वेज स्टडी तिथं व्याकरणाची उत्तरं लिहून काढायची ए सिक्समध्ये मध्ये ओक्याब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह अँटॉनिम विरोधार्थी शब्द इथं विचारलेले आणि लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न दुसऱ्या बी मध्ये जो समरी रायटिंगचा भाग असतो हा आपल्याला तीन पैकी तू तीन गुण मिळवून देऊ शकतो फक्त लक्ष द्या आणि काळजीपूर्वक ऐका राइट अ समरी ऑफ द अभव इथं काय शब्द आलाय अभव म्हणजे वरील 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 म्हणजे कोणता क्वेश्चन टू ये मध्ये आलेला जो उतारा असतो तो म्हणजे अभव असतो अभव म्हणजे वरचा आणि त्या उतार्याची समरी प्रश्न दुसऱ्या बी मध्ये तुम्हाला लिहायची असते मग काय करायचे लिहित असताना जर उतार्यामध्ये पंधरा ओळी असतील मोजायच्या उतार्यातल्या ओळी पंधरा तर त्या पंधरा ओळीमधल्या तुम्हाला पाच ओळी उत्तर पत्रिकेतल्या पाच ओळी म्हणत नाही मी उत्तारातल्या पाच ओळी जर तिथं एकवीस ओळी असल्या तर सात ओळी एकवीस ओळी असल्या तर किती सात ओळी म्हणजे त्याला तीन भागायचं आलेल्या वळी ना आणि जेवढं उत्तर येईल त्या ओळी तेवढ्या तिथं उत्तर म्हणून लिहायच्या मग कोणत्या वेळी लिहायच्या सुरुवातीच्या ओळी लिहा मधल्या ओळी लिहा शेवटच्या काही ओळी लिहा थोड्या थोड्या ओळी लिहून काढा आणि त्याला टायटल द्यायला विसरायचं नाही टायटल द्यायला विसरायचं नाही म्हणजे काय करायचं शीर्षक द्यायचं शीर्षक देत असताना कोणती काळजी घ्यायची उतार्यात आलेल्या एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या ठिकाणाचं नाव एखाद्या विशिष्ट प्रसंगाचं नाव आलेलं असल तर ते तुम्ही उत्तर म्हणून तिथं लिहू शकता टायटल म्हणून लिहू शकतात टायटलला पण गुण असतात त्याच्यामुळं टायटल आणि समरी सर्व तिथं असल्यानंतर तुम्हाला तीन पैकी तीन गुण निश्चित मिळू शकतात घेणार ना काळजी ओके त्याच्यानंतर मग आता हे उत्तर लिहून झालं की तुम्हाला काय करायचंय या कडीची त्या कडीला एक ओळ एक आडवी रेष ओढायची आहे ह्या कडीची त्या कडेला एक आडवी रेष ओढायची आणि मग त्याच्यानंतर हा जो आपला प्रश्न दुसरा असतो तो असतो माइंड मॅपिंग म्हणजे मनाचा नकाशा याचं उत्तर तुम्हाला लिहायचंय जो दिलेला विषय असतो तो नवीन पानावर सेंटरला मध्यभागी लिहून काढायचा जसं की इथं दिलंय प्रॉपर टाइम मॅनेजमेंट वेळेचं योग्य व्यवस्थापन कसं करायचं असं उपशाखा काढायच्या उपशाखांमध्ये शब्द लिहायचे स्टडी टाईम लेजर टाईम वर्किंग टाईम आणि अदर्स असं लिहायचं आणि त्याला एक दोन मुद्दे ॲड करायचे व अशा पद्धतीनं प्रत्येकाला दोन दोन उपमुद्दे ॲड करून तुम्ही ते लिहून काढायचं आहे उत्तर इथं दिलेल्या मुद्द्यांचा पण तुम्ही विचार करू शकता उत्तर लिहून झाल्यावर त्या उत्तराच्या खाली त्या कडीची त्या कडीला एक नाही दोन रेषा ओढायच्या किती रेषा ओढायच्या दोन कशामुळं कारण इथं आपला मुख्य प्रश्न संपलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्या उत्तर पत्रिकेत कितीही जागा रिकामी असू द्या नवीन पानावर प्रश्न क्रमांक तीन ए उत्तर तुम्हाला लिहायचंय प्रश्न क्रमांक तिसरा ए तिथं क्रमांक टाकायचा डॅश करायचं इथं आपल्या पाठ्यपुस्तकातील एक तीन ते चार कडव्याची कविता देतात त्याच्या खाली एकूण पाच ऍक्टिव्हिटी असतात अतिशय सोप्या बघा इथं वन ऍक्टिव्हिटी अतिशय सोपी वे पूर्ण करायचंय दुसरी ऍक्टिव्हिटी अनालाइज द लाईन आय आस्क गॉड फॉर्च्युन आय माय सेल्फ अँड गॉड फॉर्च्युन इथं तुम्हाला याचं स्पष्टीकरण करायचं प्रथकरण करायचं तसंच ये थ्रीमध्ये पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुम्हाला मनानं उत्तर लिहायचं आहे ए फोरमध्ये अलंकार असतात अलंकार आणि ए फाईव्ह मध्ये आपल्याला एक कविता नवीन निर्माण करायची आहे मित्रांनो कवितेची उत्तरं शक्यतो जर आपल्याला माहीत असतील तर लिहा नसतील तर ते लिहिण्यात वेळ घालू नका पटपट पटपट या पाच ॲक्टिव्हिटी पूर्ण करा त्याच्या खाली एक रेश ओढा आणि त्याच्या खाली लगेच उपप्रश्नाचं कोणत्या उपप्रश्नाचं प्रश्न तिसरा बी ऍप्रिशिएशन ऑफ द पोयम याच उत्तर लिहायचं म्हणजे लिहायचं कारण याचं उत्तर तुम्ही लिहू शकता याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघा आणि त्याचं उत्तर कसं लिहायचं ते तुम्ही पाहून घ्या इथे मुद्दे दिलेले असतात या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला त्याचं उत्तर लिहावं लागतं आता याच्यानंतर इथं संपला ना मुख्य प्रश्न तर तुम्ही काय करायचं दोन रेषा वाढायच्या मुख्य प्रश्न संपल्यावर किती रेषा वाढायच्या दोन आणि त्याच्या खाली किती जरी भाग रिकामा असला क्वरा असला तरी तो सगळा सोडून द्यायचा आणि प्रश्न क्रमांक चौथा हा नवीन म्हणजे नवीनच पानावर सुरू करायचा नवीनच पानावर सुरू करायचा नवीन म्हणजे करा नवीन, नवीन। आणि याच्यामध्ये तुम्ही मला वाटतं मेसेजला प्राधान्य द्या मेसेज व्हर्च्युअल मेसेज मेसेज लिहित असताना मेसेज इथं वर मेसेज नाव लिहिणार आहात तुम्ही त्याच्यानंतर ता इथं तारीख टाकायची इथं वेळ टाकायचा मेसेज कुणाला लिहित आहात त्याचा उल्लेख करायचा तीन ते चार ओळीमध्ये मेसेज आणि मेसेज कुणी लिहिला ते दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला लिहून काढायचंय आणि लिहून झाल्यावर तुम्हाला त्या मेसेजला बॉर्डर करायला विसरायचं नाही आलं लक्षात हे झालं प्रश्न कितवा चौथ्यामधला एच्या बाबतीतलं बाकीची पण उत्तरं लिहा पण शक्यतो किंवा मग ग्रुप डिस्कशन सुद्धा तुम्ही लिहू शकता हा पण मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे ओके त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न उत्तर संपल्यावर एक रेष ओढायला विसरायचं नाही एक रेष ओढायची आणि त्याच्या खाली प्रश्न चौथ्यातल्या बीच उत्तर लिहित असताना प्रकर्षानं म्हणजे माझं तुम्हाला सांगणंच आहे याच्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त मुलाखतच लिहा काय लिहा मुलाखत कितवा प्रश्न आहे हा कितवा प्रश्न आहे हा प्रश्न चौथा बी मुद्दा मी थांबलोय आणि तुम्हाला याच उत्तर लिहिण्यासाठी सांगतोय कारण इथं आपल्याला चार पैकी चार गुन्हे मिळू शकतात मिळतातच कारण इथं आपल्याला एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी आठ ते दहा प्रश्न विचारायचे असतात शक्यतो जनरल प्रश्न तुम्ही पाठ करा आणि तेच लिहून काढा तुम्हाला तिथं मार्क मिळू शकतात कळालं त्याच्यानंतर येतो तो प्रश्न चौथा सी त्याच्या अगोदर काय करायचं प्रश्न दुसरा बी उत्तर लिहून झाल्यावर त्याच्या खाली एक आडवी रेष पट्टीनं वाढायची आणि त्याच्यानंतरच प्रश्न चौथ्यातल्या सी मध्ये तुम्हाला स्पीच रायटिंगचं उत्तर लिहायचं आहे तीन पर्याय असतात पण तीनपैकी स्पीच रायटिंगला प्राधान्य द्या तुम्हाला निश्चितच मार्क मिळतील आणि आता याच्यानंतर हा जो प्रश्न चौथा डी याच्यामध्ये तीन ऑप्शन असतात तीन पैकी फक्त आणि फक्त हे जे ऑप्शन आहे फिल्म रिव्ह्यू याच उत्तर तुम्ही परीक्षेत लिहायचंय कारण तुम्हाला फिल्म रिव्ह्यू तुम्ही नुकत्याच बघितलेल्या चित्रपटावर आधारित लिहायचा असतो कोणताही एक फिल्म रिव्ह्यू पाठ करा आणि तोच परीक्षेमध्ये लिहा तुम्हाला चार पैकी चार गुण नक्की मिळणार आहेत पक्क लक्षात ठेवा याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही इथं प्रश्न चौथा क्वेश्चन फोर डी मध्ये लिहायचं नाही म्हणजे नाही कोणतं लिहिणार इथं उत्तर फक्त आणि फक्त फिल्म रिव्ह्यू